अक्कलकोट तालुक्यातल्या शेतकरी 27 मार्चला रस्ता रोखणार आहेत आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवेच्या भूसंपादनामध्ये अनेक शेतकरी बाधित झालेले आहेत. शेतजमिनीला योग्य मोबदला मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे आणि पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊनही तोडगा न निघाल्याने आता रस्ता रोकोचा हा निर्णय घेण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या मिनीडोर चालकांनी आंदोलन केलं. प्रलंबित प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी मोर्चा नेला. यावेळी मिनीडोर संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. आता मिनीडोर चालकांच्या प्रश्नावर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली. अकोल्यामध्ये वासराचं नामकरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. आई वडिलांची अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी या 12 दिवसांच्या वासराचं नामकरण करण्यात आलं. महिलांनी अंगाई गीत गात गोंडस वासराचं शंभू असं नाव ठेवलं. अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय, तो गुडघे दुखायचे पण दोन पूर्ण चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. वंदे भारत एक्सप्रेससाठी आणखी एक इतिहास आता रचला गेलाय. वंदे भारतच्या पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या त्या महाराष्ट्रातल्या सुरेखा यादव आणि त्यांनी मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस चालवली आहे. या मार्गावरील भोर घाटासारख्या अवघड मार्गावरूनही त्यांनी वंदे भारत एक्सप्रेस पळवली. पंढरपूर विकास आराखड्याबाबत विधानभवनामध्ये उपसभापती गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये वाराणसीमध्ये विकास करताना काय नुकसान भरपाई दिली याची माहिती घ्या. सुविधा देताना कोणत्याही पुरातन वास्तूला धक्का लागणार नाही याकडे लक्ष देण्याचे निर्देश उपसभापतींनी दिले. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार कोल्हापुरातल्या अंबाबाईची मूर्ती ही सुस्थितीत असेल तर देवीचं स्नान आणि अभिषेक तात्काळ सुरू करा अशी मागणी देवीभक्त सकल हिंदू समाजानं केली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मूर्तीची नेमकी परिस्थिती काय आहे हे सांगावं अशी मागणीही करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांची समाधी अखेर सापडली आहे. साताऱ्यातल्या संगम माहुली या ठिकाणी ही समाधी सापडली. येसुबाईंची घुमटी असा उल्लेख काही जुन्या कागदपत्रांमध्ये या समाधीबाबत आहे. तर राज्यचिन्ह, दगडी बांधकाम आणि 4 तुळशी वृंदावन असलेली ही वास्तू अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होती. वादाच्या भोवऱ्यात असलेल्या धीरेंद्र शास्त्रींचा वसईमध्ये कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळते आहे, मात्र त्यांच्या या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका अशी मागणी नाना पटोलेंनी केली. धीरेंद्र शास्त्रींनी संत तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर टीका झाली होती. गौतमी पाटीलच्या अदाकारीनं तरुणाईसह चिमुकली पोरं सुद्धा आता बिथरली आहेत का असं म्हणण्याची वेळ आली आहे. इंदुरीकरांच्या कार्यक्रमात एका चिमुकल्यानं चक्क स्टेजवर येऊन गाण्यावरच ठेका धरला आणि त्याचा हा थाट पाहून इंदुरीकरांवरच हात जोडण्याची वेळ आली. सध्या सोशल मीडियात हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. संत बाळूमामा यांच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान मावळमधल्या शेतकऱ्यांच्या बैलजोडीला मिळालेला आहे. कोल्हापुरातल्या आदमापुरात 18 ते 20 मार्च दरम्यान बाळूमामांचा यात्रोत्सव होणार आहे आणि या यात्रेचा रथ ओढण्यासाठी विशाल भोंडवे यांचा श्याम आणि सुंदर तर नंदकुमार शिवली यांचा मार्तंड आणि मल्हार या बैलजोडीची निवड झाली आहे. पारगड तिलारी मार्गावर वाघोत्रे परिसरात पट्टेरी वाघाचं दर्शन झालं. वाघ चक्क रस्त्यावर ठाण मांडून बसला, त्यामुळे वाघ रस्त्यावरून उठेपर्यंत पर्यटकांना थांबावं लागलं. यावेळी पर्यटकांनी या वाघाला मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केलं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.